अच्छा ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त। नागपुरातील गुन्हे कमी करण्याच्या उद्देशाने नागपूर पोलिसांकडून शहरातील 19,000 ऑटो चालकांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची तपासणी करण्यात आली, ज्यात 300 ऑटो चालकांविरुद्ध गुन्हेगारी रेकॉर्ड सापडले असून त्यांचे परमिट रद्द करण्याची कारवाई पण नागपूर पोलिसांनी सुरू केली आहे। तसेच 2200 ऑटो चालकांचे परवाने वाहतूक नियम मोडल्यामुळे रद्द केले जातील अशी माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। अलीकडेच नागपुरात एका ऑटोमध्ये मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती, ज्यात काही ऑटो चालकांना नागपूर पोलिसांनी पकडले होते। या प्रकरणाचे गांभीर्य पाहता नागपूर पोलिसांनी वाहन चालकांच्या क्रिमिनल रेकॉर्डची तपासणी केली, ज्यामध्ये शहरभरातील 19,000 ऑटोंमध्ये 300 ऑटो चालकांवर अपराधी गुन्हे दाखल असून 2,200 ऑटो चालकांवर वाहतूक नियम न पाळायचे गुन्हे दाखल आहेत, ज्यांचे परवाने नागपूर पोलीस रद्द करणार आहेत। 285 ऑटो स्टँड व्यतिरिक्त आता शहरातील इतर कोणत्याही ठिकाणी ऑटो उभे राहू शकणार नाही अशी माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली। हो, ऑटो रिक्षाज ला डिसिप्लिन करणे आणि ते मोटर वाहन कायदा आणि इतर कायद्याची त्यांच्याकडून अंमलबजावणी होईल या दृष्टिकोनातून उपाययोजना सुरू करण्यात आलेली आहे। सर्व स्टेकहोल्डर्सची विस्तृत बैठक पण या विषयावर घेण्यात आली होती। यामध्ये प्रमुखतः जे 19,000 ऑटो रिक्षा शहरात आहे त्यांचे सगळ्यांचे यादी तपासण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। प्रथम तपासणी प्राथमिक तपासणीमध्ये अंदाजन 300 ऑटो रिक्षा असे आहे ज्यांच्यावर क्रिमिनल रेकॉर्ड जुनी आहे, त्यांचे सर्वांचे ऑटो परमिट रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात येत आहे। तसेच 2200 ऑटो रिक्षाज असे आहे ज्यांचे विरुद्ध 3 पेक्षा जास्ती मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन समोर आलेली आहे, त्यांचे पण परमिट कॅन्सल करायची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। प्रस्ताव वाहतूक शाखेतून RTO गेलेली आहे आणि RTO पुढील आवश्यक कारवाई करण्यात येत आहे। ऑटो रिक्षासाठी त्यांना शिस्तीचे पालन करावं लागेल, मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करावा लागेल, त्यांना युनिफॉर्म बॅचेस जी काही तरतुदी त्यांचे परमिट कंडिशन्समध्ये आहे त्यांना पालन करावं लागेल, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई होईल। उदाहरण आता 285 ऑटो रिक्षा स्टँड्स घोषित आहे, त्यांना त्या स्टँडवरच उभे राहता येईल, जी संख्या निर्धारित आहे तीच संख्यापर्यंत त्यांना उभे तिथे राहता येईल। ही सगळी गोष्टीवर त्यांना पालन करावं लागेल आणि जर केला नाही तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल। यासाठी पोलीस स्टेशन वाहतूक शाखा RTO सगळ्यांकडून संयुक्त विद्यमानाने कारवाई युद्धपातळीवर ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे। पुढच्या काळात आणखी जोराने ही कारवाई होईल।